पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनातल्या काही घटना प्रसंग आणि त्यांचे मौलिक कार्य या ठिकाणी विशेष केलं. त्यांच्यावर त्यांचं नुकतंच आगमन झालं. आपलं प्रचंड प्रेम आहे आणि तुमचा विश्वास साहेबावरती आहे. म्हणून एक शेर साहेब आपकी सोच में आत्मविश्वास की महक है. साहब आपकी सोच में आत्मविश्वास की महक है. आपके इरादों में हौसलों की मिठास है. आपके नियत में सच्चाई का स्वाद है. इसीलिए साहब आपका जीवन एक महक का गुलाब है. कांग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या या कॅप्टन राज कुलकर्णी यांच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेसच्या मॅनिफेस्टो कमिटीचे सदस्य सन्माननीय श्री राज कुलकर्णी, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार हंबर्डेजी, माजी आमदार जीती सावंत, हनुमंतरावजी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदरावजी नागेलीकर, जिल्हा परिषदचे अध्यक्ष आंबुलगेकर ताई, महापौर येवणकर ताई, उपमहापौर मसूद भाई, निलेश पावडे, विजय येवणकर, कविता कळसकर, रेखाताई चव्हाण, अनिल अनिता हिंगोले, मगित कादरी, सरिता विरपले, ज्योत्सना गोडबोले, ललिता कुंभारे, जयश्री जयस्वाल, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या व्याख्यानाला आज उपस्थित असलेली सर्व नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस प्रेमी उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि तसेच बोधान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची पुण्यतिथी आहे. या दोन्ही मान्यवरांनी नमन करतो, अभिवादन करतो. आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने अतिशय विचार करणारा, या देशाचा गौरवशाली इतिहास आपल्याला बऱ्याच लोकांना माहित आहे, नवीन पिढीला अधिक समजून घेण्यासारखा, त्यातून बोध घेण्यासारखा आणि आगामी काळामध्ये वैचारिक बैठक घेऊन या देशाच्या प्रगतीमध्ये ज्या पद्धतीने या देशाच्या नेतृत्वाने आपलं योगदान त्यांच्या कारकिर्दीमध्ये दिलं, त्या योगदानाला अधिक मजबूती मिळेल, त्या विचाराला अधिक मजबूती मिळेल, आगामी काळामध्ये कसं पुढे नेता येईल आजच्या या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये, हे आपल्याला आज समजून घेण्याची गरज आहे आणि समजून घेऊन कृतीमध्ये आपला हा सर्व कार्यक्रम आणण्याची गरज आहे. म्हणून मला वाटतं की आजचं हे व्याख्यान, श्री कुलकर्णी यांनी केलेलं व्याख्यान अतिशय महत्वाचं आहे, अतिशय प्रबोधनकारक आहे, समजून घेण्यासारखं आहे आणि त्यातून आपल्याला काँग्रेस पक्षाची पुढची दिशा ही ठरवण्यामध्ये निश्चितच उपयुक्त ठरेल यामध्ये कोणाला शंका नाही आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बाबतीमध्ये जो इतिहास आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे. एक सुखी संपन्न परिवारामध्ये अतिशय उच्च विद्याविभूषित पित्याच्या घरी त्यांचा जन्म झाला. कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती, कुठल्याही प्रकारची उणीव नव्हती. किंबहुना राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये न येता घरी वडिलांच्या पुण्यावर कार्य केले तरी सुद्धा त्यांना तो कालावधी काढता आला असता. पण त्यांनी या सगळ्या गोष्टीला बाजूला सारून घरची सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी त्यांनी झुगारल्या आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला झोकून दिलं हा इतिहास सर्वश्रेष्ठ आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि केवळ झोकून दिलं तेवढंच भागलं नाही, पण देशाच्या स्वातंत्र्य चळवळीकरता तुरुंगवास सुद्धा त्यांनी भोगला हाही एक त्यातला एक महत्वाचा सुवर्ण लिहिला गेलेला सर्व इतिहास आपल्या समोर आहे. मी अहमदनगरला मुद्दाम गेलो होतो, ज्या तुरुंगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू राहिले आणि वर्ष तुरुंगावास भोगला ते स्थळ मी पाहून म्हणजे जागा जी पाहून आलो होते. त्या ठिकाणच्या छोट्या खोली बॅरॅक्स आहेत, आज तिथे ताबा सुरू असतोय, सैन्याचा ताबा आहे. परंतु तो तुरुंग त्यांनी त्यावेळेस तुरुंगात त्यांना डांबलं होतं इंग्रजांनी, तो सर्व परिसर
हा आज सुरक्षित आहे, त्यांना ठेवण्यात आलेला आहे. ते पाहिल्यानंतर कशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस पंडितजींनी त्या ठिकाणी काही दिवस काही वर्ष घालवली आणि ते त्यांनी लिखाण केलं, पुस्तकं लिहिली जी आजही, आणि इंग्रजीनं त्यांनी काही पत्र लिहिली, हा सगळा इतिहास त्या ठिकाणी आजही जपून ठेवण्यात आलेला आहे. सांगण्याच्या मागची भूमिका एवढीच आहे की हा सगळा संपन्न इतिहास आपल्या देशाचा आहे. ज्या देशामध्ये आज आपण राहतो, ज्या देशाची प्रगती आज आपण अनुभवतो पाहतो, त्या भारतवर्ष देशाला ज्या काळामध्ये इंग्रजांकडून आपण सत्ता ही हस्तगत करून घेतली, तो कालावधी काही सोपा नव्हता. मराठवाडा देशातंत्र एक वर्षानंतर आपलं स्वातंत्र्य मिळालं, आपण निजामाच्या या सगळ्या कालावधीमधून नंतर आपण सामील झालो देशामध्ये, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. तो सगळा कालावधी जर आपण जर आठवला पाहिला तर मित्रांनो, किती हाल अपेक्षा, किती त्यात संघर्ष झाला असेल याची कल्पना वेळवेळी आपल्या सर्वांनी अनेक कार्यक्रमाची माहिती पीडित्या सर्व ऐकलेल्या आहे. पण हे समजून घेऊन ती शक्ती, ती ऊर्जा, ती वैचारिक बैठक ही अधिक प्रभावीपणे कशी, मागचा जो इतिहास आहे हा विसरण्याकरता नाही आहे. मागच्या ज्यांनी त्या सर्व स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता स्वातंत्र्य आपल्याला मिळावं म्हणून झोकून दिलं होतं. मराठे इंग्रजांना कोणी टाळू शकत नाही एवढी मोठी ताकद या देशामध्ये आहे, अशा प्रकारची भीती एका सातत्याने काही लोकांच्या मनामध्ये होती आणि काही लोकांना सरेंडर झाली होती. आज जे सत्तेमध्ये आहे त्यांना बराच वर्ग सरेंडर झाला होते, परंतु तो खरा गडबडिया भारतीय होता, देशप्रेम बाळगणारा होता. देश हा खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाला पाहिजे होती कल्पना तेव्हाची अशी नाही आहे, ती तेव्हाची पंडित जवाहरलाल नेहरूंची कल्पना होती, जी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून तिने सुद्धा हाती घेतली. आणि कुलकर्णी म्हणले त्याप्रमाणे अशी शक्ती नाही, केवळ स्त्री सुद्धा निर्माण होत नव्हती, सर्व बाहेरून येत होत. देश ज्या परिस्थितीमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं तो कालावधी जर आपण आठवला तर त्यावेळेसच्या इतिहासामध्ये नोंद या गोष्टीची आहे की काय काय गोष्टी आपल्या आयात करून आल्या होत आल्याच्या, काहीच मिळायचं नाही. अन्नधान्य देशाला कमी पडत होतं, उत्पन्न देशामध्ये कुठलं, कारखानदारी कुठली नव्हती. या सगळ्या गोष्टीवर पंडितजींपासून आज सगळ्यापर्यंत काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता असताना त्यावेळेसच्या नेत्यांनी, मग ते इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, लालबहादूर शास्त्री असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सगळे जे नेतृत्व या देशाला देण्याची महान विभूती आहे, त्यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नातून या देश एक समर्थशाली देश बनला आणि देशामध्ये उत्पादन धोरण आखल्या गेली, निर्णय घेतले आणि म्हणून देशामध्ये इन्व्हेस्टमेंट आल्या, शेतकऱ्यांची पोषण धोरणं सरकारने घेतली वेळोवेळी, रोजगार हमीसाठी महत्वाची योजना देशात महाराष्ट्राला पण लागू केली आणि गरिबाच्या खऱ्या अर्थाने सगळे निर्णय जे झाले ते सामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून निर्णय झाले आणि म्हणून देश आज प्रगतीच्या मार्गावर आजपर्यंत येऊन ठेपला. ही विचारधारा याच्या पुढे सुद्धा त्याच पद्धतीने कसं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे आगामी काळामध्ये, याचा कुठेतरी भारताने विचार करण्याची निश्चित गरज आहे. आज ज्यावेळेस आत्मनिर्भर भारतची गोष्ट होते, अनेक लोक मला सांगतात सर आत्मनिर्भर भारत म्हणजे काय, आजचा त्यावेळेचा आत्मनिर्भर भारत पंडितजींच्या, महात्मा गांधींच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या, सरदार वल्लभभाई पटेलांचा जो आत्मनिर्भर भारत होता तो म्हणजे देशाला स्वावलंबी करावं, देशामध्ये उत्पादन वाढवावं आणि देश संपन्न करावा या मार्गाने जाण्याचा होता. आजचं आत्मनिर्भर भारत म्हणजे तुमचं तुम्ही बघा ह्याला आत्मनिर्भर म्हणायचं का, म्हणजे कोणी बायपाक या देशातल्या गरीब माणसाकडे आहे का, देशाची धोरणं जी काय आखल्या जात आहेत ती कोणाकरता आखल्या जात आहेत, सामान्य माणसासाठी आखल्या जात आहेत की मूठभर धन जाणण्याचा फायदा व्हावा म्हणून आखली जात आहे, हा कुठेतरी साखर नाही. तुलनात्मक विचार आपण केला पाहिजे की कशाकरता चालले, कोणाकरता चाललेलं आहे. माध्यमातून आपण पाहतो रोज दिवस रात्र ते चालू असतात सध्या माध्यमातून आणि त्याचाच सगळा प्रभाव आपल्या मनावर आहे. इलेक्शन कसं जिंकावं काही काय मॅनेजमेंट झालंय, निवडणूक कामाची गरज नाही. लोक म्हणतात बऱ्याचशा वेळेस आम्हाला सांगतात सरकारी आणि साहेब कामाचा निवडणुकीच्या मतदानात काही समजून राहिलेला नाही, पाच वर्ष तुम्ही काम करा, शेवटच्या दोन महिन्यात जो कार्यक्रम होईल तो खरा समजायचा, त्याच्यावर
म्हणजे जे गेल्या 40-50 वर्षांमध्ये आपल्या पूर्वजांनी जे करून ठेवलं ते लक्षात ठेवा आणि आगामी काळामध्ये त्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला ही सगळी नकली ढोंगरी काय चालू होते बाजूला सारून एक मजबूत देश आणि भारत निर्माण करण्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने पंडितजींनी जे काय आत्मसात केलं होतं महात्मा गांधीजींनी जे काही कारावास भोगला होता महात्मा गांधीचे विकसित झाला कारावास म्हणजे एका विचाराने ध्यान बांधले गेलेले आमचे सर्व नेतृत्व हे होतं आणि त्यांच्या सर्वांच्या पुढाकाराने आज देश संपन्न झाला गेल्या 5-7 वर्षात नाही झाला 40-50 वर्ष त्याच्यामध्ये गेली म्हणून देश उभा करू शकला 5-7 वर्ष घडत नसत आणि देशाचा हा गौरवशाली इतिहास आता ज्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंवरचं असलेलं छोटस पुस्तक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे श्रीनिवास शिंदे आणि हर्षद जाधव या दोघांनी मिळून त्याचं संकलन करून सर्व पंडितजींच्या जीवनावर प्रकाश होत टाकणारे पुस्तक पब्लिश केले मी तर म्हणेन असंख्य अशी पुस्तकं गेल्या 50 वर्षांमध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान या देशाच्या एकंदरीत इतिहासामध्ये महत्वाचं राहिलेलं आहे त्या सगळ्यांचं योगदान कुठेतरी लिखित असलं पाहिजे हा एक बऱ्याच ठिकाणी आहे लोकांना माहिती व्हावं नवीन पिढीला माहिती व्हावं त्यातून काहीतरी बोध घेता यावा आणि त्यांचं चांगल्या गोष्टीचं अनुकरण करून आपल्याला आगामी काळामध्ये त्याच विचारधारेने आपण विचार काय करतोय महत्वाचा आहे आपण विचार काय करतो विचार काय बाळगतोय कुठल्या पावलावर पावलं चालू आहे हे जर वाचन केलं काही 50% जरी फरक पडला तर भरपूर झाला जात आहे आणि म्हणून अशा प्रकारचे लिखाण आणि पुस्तकं यासाठी म्हणतोय हा सर्व इतिहास पुस्तक कार्यक्रम चालू सध्या म्हणजे महात्मा गांधींचं योगदान स्वातंत्र्य लढ्यामध्ये पंडित जवाहरलालजींचं योगदान काय राहिलं बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या घटनेमध्ये काय राहिलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेलांचं योगदान काय राहिलेलं आहे हे सगळं योगदान आतापर्यंत संकलित झालेलं आहे पुस्तक रूपाने लिहिल्या गेलेलं आहे परंतु आता हे सगळी नावं महान आमच्या नेत्याचे महापुरुषांची त्यातून काढून टाकायची इतिहासात आणि आता ज्यांनी काही थोडंफार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यांचं नाव प्रतिबिंबित नवीन पिढीच्या मनावर कसं करायचं हा कार्यक्रम सध्या जोरात सुरू आहे आमची तक्रार नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही योगदान जे चांगलं द्या त्या देशाकरता जरूर तुम्ही इतिहास घडवा पण मागचा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही हे आमचं म्हणणं तुम्हाला आहे ज्या महान विभूतींनी या देशाकरता योगदान दिलेलं तो इतिहास हा कायम राहणार आहे इतिहास तुम्हाला बदलता येणार नाही जे इतिहासामध्ये आहे ते तुम्हाला बदलता येणार नाही बदलण्याचा प्रयत्न करू नका आजच्या या सरकारला आजच्या या सगळ्या लोकांना मला एवढं सांगायचंय सत्ता येते आणि जाते सत्ता काही मोठी गोष्ट नाही सत्ता कधी असते कधी नसते परंतु ज्या आमच्या लोकांच्या कर्तृत्वाने देश घडला आहे ज्याची नोंद इतिहासामध्ये आहे तो इतिहास पुसण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका तुम्ही जपुसण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावर उतरून तुमच्या वाघाळी काढल्याशिवाय राहणार नाही हे मला वृद्धांच्या निमित्ताने मी सर्व आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी नमस्कारला सांगायचं पंडितजींची कारकीर्द आठवतो सर कुठल्या क्षेत्रामध्ये पंडितजी कधी आले मला सांगा विदेश नीती इतर देशांचे संबंध कसे राहिले पाहिजे इतर जागतिक राजकारण काय चाललंय कोणाशी किती हद्दीपर्यंत आपण कसं राहिलं पाहिजे आपली नीती काय असली पाहिजे धोरण काय असली पाहिजे भारताने विचार जर केला तर पंडितजीच्या कालावधीमध्ये इतर देशांचे संबंध अतिशय उत्तम होते चायना होतं तिकडे पाकिस्तान होतं तिकडे अन्य देश होते श्रीलंका 7 कंट्रीज आहे सगळ्यांचे उत्तम संबंध होते आपल्या देशाचे आज काय घडतंय ज्यांना ज्यांना आपली आपण देणं मिठी मारली त्यांनी आपला देश चायना बॉर्डर काबीज करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे काय काय उपयोग भारताने मिठी मारण्याचा त्याला बोलवतो काय त्याला मिठी मारतो काय त्या झोक्यावर बसवतो काय असं पहिल्या काय आता हिंदी आहे ना चीन बॉर्डर काय चाललं रोज पाहून दिली चायना बॉर्डरमध्ये आपली जमीन हस्तगत करून आपल्या बॉर्डरमध्ये शिरण्याची हिंमत चीन करतय तोपर्यंत आपलं सरकार काय करतंय हा खरा प्रश्न आहे देशाच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व एकत्र आहोत कुठला पक्ष विषय नाही देशाची सुरक्षा ज्या पद्धतीने पंडितजींनी सांभाळली आज ती परिस्थिती आहे का दुसरी पाकिस्तान चालू आहे कार्यक्रम तिसरी श्रीलंका ते कार्यक्रम चालू आहे श्रीलंका ते जाऊ द्या एक लहान देश नेपाळ सारखा एक लहान देश सुद्धा आज आपल्यावर डोळे वखारतोय त्याच्यावर विचार करू शकता आपली विदेश धोरण चुकली का आपण जे काही पावलं उचलली
मिठी मारली बिर्याणी खाल्ली भेटून आलो असं झालं तो कार्यक्रम आपल्याला फायदेशीर ठरला का माहेर पडला हा खरा विचार करण्यासारखा विषय आपली धोरण चुकतायत आपले निर्णय चुकतायत आपले विषय चुकतायत तात्पुरत क्षणिक टीव्हीवर दाखवण्याकरता ज्या गोष्टी सुरू आहेत त्याचा अंतर्भाव बारकाईने जर अभ्यास केला तर गेल्या वर्षभराच्या घडामोडीचा आपण जर पाहिला तर देशाचा फायदा झाला का नुकसान झालं याचं कुठेतरी ताळमेळ आपण मित्रांनो आपण सर्वांनी विचार करून त्याचा निर्णय आपण घेतला पाहिजे म्हणून काहीतरी चुकतंय त्या देशामधल्या ज्या कंपनीज आपल्या काळात स्थापन झाल्या काँग्रेसच्या काळात स्थापन झाल्या भारत पेट्रोलियम असतील काही हॉटेल्स असतील काही इंडस्ट्रीज असतील नवरत्न कंपनी ज्यांना आपण म्हणू ज्यांचं उत्पादन देशाला पोषक आहे जे नफ्यामध्ये असलेल्या त्या कंपनीज आहेत आता हळूहळू खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे या सगळ्या कंपन्या विक्री स्थिर झालेल्या आहेत त्या सगळ्या कंपनी विकून काय सांगलंय जे इकडे इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं ज्या बँका सामान्य माणसाकडे उपलब्ध नव्हत्या बँकेकडे जायचं मोठ्या माणसांनी बँकेवर जावं धोरणं कोणी बदलली असेल ती इंदिरा गांधींनी बदलली पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या विचाराने झालं इंदिरा गांधी त्यांनी ते धोरण बदलली आणि एका रात्रीमध्ये 24 तासाच्या आत बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि बँका सर्वांना खुल्या आहेत आज सगळे जाऊन बँकेत जाऊ शकतात हक्काने काम करून घेऊ शकतात नाही झालं तर मोर्चा काढू शकतात इतकं आज बँकेमध्ये जाऊन अधिकार हा सामान्य माणसाचा मित्र हो आज राष्ट्रीयकृत बँक त्या बँका सुद्धा हळूहळू आता चालले खाजगीकरणाचं कार्यक्रम सुद्धा झाला विचार करा हे जी काही पावलं पडत आहेत या देशामध्ये या विद्यमान राज्यकर्त्यांची ती पावलं की कोणाच्या दृष्टीने पोषक आहे आणि कोणाच्या दृष्टीने सोयीची आहे बारकाईने कुठेतरी विचार आपण केला पाहिजे एवढी माझी आग्रहाची सूचना आपल्या सर्वांना मित्रांनो उच्चारण करायची आहे आणि म्हणून पंडितजींना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून आपण जे म्हणतो त्याच्या मागची जी भूमिका एवढीच आहे हा विचारपूर्वक देशाच्या हितासाठी फार विचारपूर्वक त्यावेळेच्या कालावधीमध्ये प्रचंड बहुमत होतं त्यावेळेच्या कालावधीमध्ये लोकांची श्रद्धा मोठी होती त्यावेळेच्या कालावधीमध्ये पंडितचं काम मोठं होतं महात्मा गांधीचं उत्तुंग नेतृत्व देशकारक होतं त्या कालावधीमध्ये पंडितजींनी घेतले धाडसी निर्णय त्यावेळेस होते आणि त्या धाडसी निर्णयामुळे देशाचा पाया एक भक्कम पाया म्हणून रचला गेला आणि ज्याच्यामुळे आपण पाहतोय की देश आज संपन्न झालेला आहे पण जी गौरवशाली निर्मिती या सर्वांनी केली ती जपणार का ती उद्ध्वस्त होताना आपण पाहणार हा खरा विषय आजच्या या चर्चेचा असावा असं माझं मत आहे आणि म्हणून आगामी काळामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना पहिलं स्वातंत्र्य जर आपण मिळवलंय देशाच्या वैचारिक भूमिकेचं दुसरं स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला मिळवावं लागणार आहे आणि ते होईपर्यंत राहणार आपल्याला कायम ठेवावं लागणार आहे मित्रो हे मला या ठिकाणी मुद्दा सांगायला लढत आहे आपला त्यावेळेस ब्रिटिशांपासून मुक्त होण्याकरता स्वातंत्र्य मिळण्याचा लढा होता आजचा देशावर जी वैचारिक पकड जी मंडळी घेऊ इच्छिते तो विचार या देशाला घातक आहे आणि त्या विचारात आपण जर गेलो तर मग एकंदरीत ध्रुवीकरणाचं कार्यक्रम सुरू आहे सगळं चाललंय मतपेटी करता चाललंय समर्थ हित बाजूला मतपेटी कशी भरता येईल आणि त्याकरता मताचं ध्रुवीकरण कसं करता येईल एकोप्याने राहण्याची जी भूमिका होती संविधानामध्ये दिलेले जे काही निष्कर्ष त्याच्यामध्ये आहेत ते सर्वांना बाजूला ठेवून मतांचं राजकारण करता वजा बेरीज जी काही सुरू आहे त्याचं सगळं जे राजकारण सुरू आहे देशाकरता अठरा पुरुष जातीमध्ये असलेल्या देशामध्ये आपल्याला आगामी काळामध्ये करोड करता आहे का मित्र हा सगळ्यात असला विषय मला मुद्दा या ठिकाणी नमूद करायचा आणि मग मित्र आपण या सगळ्या गोष्टींना अधिक वेळ घेणार नाही आज दीपावलीचा दिवस आहे मला वाटतं की दीपावलीची इतर करमणुकीच्या कार्यक्रम इथं म्हणून दरवर्षी एक वैचारिक अशा प्रकारचे कार्यक्रम काँग्रेस पक्ष घेईल आपण सर्वांनी सुद्धा दरवर्षी असे मोठे मोठे कार्यक्रमातून काहीतरी बोध घेता यावं त्यातून काहीतरी नवीन विषय घडता आले पाहिजे मित्र अशा प्रकारच्या यातून विषय साध्य करता येईल असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून मी श्री कुलकर्णीचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शेवटी कुठेतरी या गोष्टीला वाचा करून या गोष्टीला दिशा दर्शवून या गोष्टीकरता आपल्याला आगामी काळात सज्ज राहिलं पाहिजे तयार राहिलं पाहिजे ठीक आहे आपण येली तो एकत्र येतोच पण मला वाटतं की हा विचार महत्वाचा आहे आणि विचार प्रेरित होऊन आगामी काळामध्ये आपल्याला आपला जिल्हा आपण देशाचा विचार करतोच आपण देशाचा विचार करतो
आम्ही लोक महाराष्ट्राचा विचार करतो, स्थानिक पातळी जिल्हा मजबूत झाला तर सगळे जिल्हे म्हणून महाराष्ट्र मजबूत करू शकतो. मी करो मला मुद्दा सांगायचं आहे, पण महाराष्ट्राच्या मजबूती करता, देशाच्या मजबूती करता तुमचं सर्वांचं योगदान अधिक राहावं अशा प्रकारची अपेक्षा करून आपली रजा घेतो, देवाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दोन्ही टाकून बसावं आदरणीय साहेब.